चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चारचाकी वाहने दोरी लावून ओढत शहरभर भ्रमण केलं. काही कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी घेत पायी चालत केंद्र सरकारने दाखवलेल्या अच्छे दिनच्या स्वप्नांची थट्टा केली. जगाच्या इतर देशांमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त असून भरमसाठ कर लादल्याने भारतात इंधन दर 100 गाठत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ही दरवाढ त्वरित मागे घेत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बघूयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांची प्रतिक्रिया. पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांची किंमत कमी असल्यानंतरही पेट्रोलच्या दरात त्याच्यात 50% कर मिळवल्यामुळं आज इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल डिझेल व गॅसची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात अगोदरच सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडलेले आहे, त्यात अधिक भर की काय म्हणून केंद्र सरकारने पेट्रोलवर 50% व डिझेलवर 40% करवाढ केली आहे. त्याच्यामुळं आपल्या देशाच्या लगत असलेल्या इतर देशांमध्ये पेट्रोल डिझेल व गॅसचे दर भाव कमी आहे, परंतु आपल्या भारतात जवळपास 100 गाठत आलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य कुटुंबांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले होते. आम्हाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना हेच विचारायचे की हेच का अच्छे दिन.